किंवा ओबेसिटी कमी करण्यासाठीचे आपले उपाय काय काय आहेत हे आपल्याला जेव्हा कळतं किंवा आपण कोणत्या उपायांनी ती करावी हे पण आपल्याला मजलं पाहिजे. म्हणजे चुकीचं काय काय आहे हे जर का कळलं किंवा आपल्याला बरोबरचा रस्ता नेहमीच ओळखायला सोपं जातं. म्हणून चुकीचे उपाय जर का बघितले तर ओबेसिटी, मी जसं म्हटलं तसं की ओबेसिटी म्हणजे आपल्या उंचीच्या प्रमाणात आपलं वजन खूप जास्त असणं, ओके, किंवा थोडस जास्त असणं असलं म्हटलं की आपण त्याला ओव्हरवेट म्हणतो, किंवा खूप जास्त असेल तर आपण त्याला ओबेसिटी म्हणतो. मग हे बीएमआय मध्ये कॅल्क्युलेट करतात, म्हणजे बॉडी मास इंडेक्स मध्ये कॅल्क्युलेट करतात. तो शक्यतो 25 वरती जायला नाही पाहिजे. तो काय करतो आपण, आपण वजन हे किलोग्राम मध्ये घेतो आणि त्याला आपली जी काही उंची आहे त्याला त्याचा मीटरचा स्क्वेअर करून मग आपण त्याला ती गणित करत असतो, ओके. तो 25 वरती नको जायला. का बरं? कारण ही ओबेसिटी जी आहे ही पुढची जे काही आजार आहेत, म्हणजे डायबिटीस असू देत, ब्लड प्रेशर असू देत, थायरॉइड असू देत, किंवा झोपेचं झोपेत आपल्याला त्रास होतो, घुरण्याचा जो काही आजार निर्माण होतो तो बऱ्याच वेळेला ओबेसिटीने निर्माण होतो, किंवा संधिवात किंवा गुडघेदुखी असे बरेच आजार हे ओबेसिटीमुळे तयार होतात. म्हणून आपलं वजन हे उंचीच्या प्रमाणापेक्षा जास्त नसायला हवं की जेणेकरून आपल्याला ते फिट ठेवण्यास मदत करणार, बरोबर आहे. मग आता ह्याच्यासाठी काय काय वापरतात जर का आपण विचार केला तर औषधं असतात. ऑर्लिस्टॅट नावाचं औषध असतं, किंवा सिबिट्रमाइन नावाचं औषध असतं, किंवा आयसिनेटाइड नावाचं औषध असतं. ही औषधं आपल्या एकतर पोटावरती काम करतात किंवा मेंदूवरती काम करतात. मेंदूवरती हायपोथॅलामस इथे ते काम केलं त्याने की ते आपली भावना कमी करतं, म्हणजे आपली पोट भरल्याची भावना वाढवतं, ओके. आणि जर का पोटावरती ऍक्शन केली तर आपलं पोट लवकर भरलंय असं आपल्याला वाटायला लागतं, ठीक आहे. या दोन्ही ठिकाणी ऍक्शन केल्यामुळे काय होतं, आपले जे काही पोषण मूल्य आहेत ती बिघडायला लागतात. म्हणजे आपण खाताना जे काही खातोय हे आपल्याला कमी खाल्ल्यानंच बरं वाटायला लागतं, अरे आपलं पोट भरलं. पण ह्याच्यामुळे आपले आजार वाढण्याची शक्यता असते, कारण आपल्याला जे काही पोषण मूल्य लागणार आहे ते त्याच्यातून मिळतच नाहीये. मग कुठे व्हिटॅमिन बी12 ची डेफिशियन्सी तयार होते, कुठे व्हिटॅमिन डी कमी व्हायला लागतं, कुठे सांध्यांची किंवा हाडांची झीज व्हायला सुरुवात होते, किंवा कुठे आपण म्हणतो की त्याच्यामुळे ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन जे काही आपण म्हणतो असे पण आजार निर्माण व्हायला लागतात की आपल्याला मग भागतच नाहीये. मग गोळ्या बंद केल्या की आपली मला भूक वाढायला लागते आणि आपण जे काही वजन कमी करतोय त्याच्या दुप्पट वजन वाढायला लागतं. ही गोळ्यांची पद्धत आहे. त्यानंतर आपण या जे काही डेफिशियन्सी तयार होतात त्याच्यामध्ये मग आता पुढे काय काय होऊ शकतं, तर पुढे बरेच लोक काय करतात, आयुर्वेदिक औषधं पण घेतात, किंवा काही जी औषधं ही पॅन्क्रियासवरती काम करतात तिथले जे काही स्त्राव असतात ते आपले कमी केले जातात. परत जर का पचनाची क्रिया आपली बिघडली तर वजन कमी होऊन उपयोगच नाहीये. मग आपल्याला परत चांगली पोषण मूल्य मिळणार नाहीये, आपली नंतर भूक वाढणार आहे आणि परत ते कमी केलेल्या वजनाचा काही उपयोग नाहीये. आपल्याला नवीन औषधं सुरू करायला लागतात आणि सगळा गेम फसून जातो. बरेच आयुर्वेदिक टॅबलेट्स अशा सिमिलर ऍक्शन करतात की पोट भरण्याची भावना लवकर निर्माण करायची आणि पुढचं जेवूच द्यायचं नाही माणसं. मग ते थोडे दिवसांनी वजन कमी व्हायला लागतं, पण अशक्तपणा पण यायला लागतो, गळाल्यासारखं वाटायला लागतं, वीकनेस यायला लागतो. मग याचा काहीच उपयोग मी अशा पद्धतीने वजन कमी करू. किंवा जठराच्या शस्त्रक्रिया असतात त्याच्यामध्ये पण बरेच वेळेला जठराचा भागच कमी केला जातो, त्याच्यामुळे थोडंसं खाल्लं तरी पोट भरते असं वाटतं. पण अशांमध्ये सुद्धा चांगली पोषण मूल्य पचण्यास सुद्धा जे काही जठराचा भाग काम करतो तो अवेलेबलच नसेल, किंवा तुम्ही ते शिवून टाकलेलं असेल तर परत तोच प्रॉब्लेम तयार होणार आहे. म्हणून अशा प्रकारची चुकीच्या पद्धतीनं काही गोळ्या घेतात, काही शेक्स घेतात, काही ही औषधं घेतात, काही अशा शस्त्रक्रिया असतात, तर यांच्या मेन जो काही फसवा जो काही रोल आहे तो म्हणजे पोषण मूल्यांची कमतरता आणि त्याच्याहून जास्त वजन वाढणं आणि वेगळेच आजार निर्माण तयार होतात. आपल्याला हाडांची झीज व्हायला सुरुवात होते, कॅल्शियम डेफिशियन्सी, आयर्न डेफिशियन्सी, हिमोग्लोबिन कमी होतंय, आपल्या एकीकडे व्हिटॅमिन डी कमी होतंय. मग असे सगळे पेशंट येतात की आता आम्हाला कंटाळा आलेला आहे, आम्हाला चांगल्या पद्धतीनं वजन कमी करायचं. मग तेव्हा जो काही उपाय आपण सांगतो तो म्हणजे आपला जो काही आहार आहे हा आहार आपल्या रोजच्या ऍक्टिव्हिटीजला जर का आपण ऍडजस्ट करून दिला, आपल्यामध्ये जे काही हॉर्मोनल बदल घडतात की बायका रजनिरोधकीला जातात तेव्हा हॉर्मोनलचे बदल घडतात त्याप्रमाणे ऍडजस्ट केला, किंवा हायपोथायरॉइड सारख्या आजार आहेत की त्याला मेटाबॉलिक रेट आपल्याला वाढण्यासाठी मदत घेणारी जे काही आहार आहेत तो आपल्याला दिला, किंवा आपल्या झोपेच्या वेळा निश्चित नसतात अशा वेळेला सगळे हॉर्मोन इम्बॅलन्स व्हायला लागतात, आपलं ऋतुमानाचं चक्र असतं त्याच्यामध्ये आपली भूक कमी जास्त होत असते, या सगळ्या गोष्टींना आपल्या वैयक्तिक पातळीवरती जेव्हा तो आहार ऍडजस्ट करतो तेव्हा तो आपल्याला योग्य पद्धतीने वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडतो. म्हणून वजन कमी करण्यासाठी किंवा स्थूलता कमी करण्यासाठी योग्य पर्याय म्हणजे समतोल आहार आणि त्याला लागणारी
साध्या सोप्या व्यायामाची जोड, त्याच्यासाठी दोन दोन तास जिम करणं अजिबात आवश्यक नाहीये. तुम्हाला एक तासाचं चालणं सुद्धा आयुष्यभर जर का केलं तर ती 11 नंबरची गाडी म्हणते त्याला, म्हणजे जे काही आपण म्हणतो चालणं, ती 11 नंबरची गाडी तुमची व्यवस्थित राहिली तरी आयुष्यभर तुम्ही निरोगी राहण्यास तुम्हाला उपयोगी पडते. हे मी नाही तर आपले असे हजारो पेशंट्स तुम्हाला सांगतायत, फीडबॅक मधून बोलतायत. त्याच्यामुळे म्हटलं की आज हा एक व्हिडिओ झालाच पाहिजे आपल्याला, की आपण चुकीच्या पद्धतीने ते करून त्याचा उपयोग होणार नाहीये. म्हणून मी सांगते की आहार हा वैयक्तिक आणि समतोल पद्धतीचा असेल तर तुम्ही ते वजन, कमी केलेलं वजन चांगल्या पद्धतीनं टिकवू पण शकता, चांगल्या पद्धतीनं कमी पण करू शकता आणि आजारांना रामराम करू शकता. धन्यवाद.